नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. आणि मी मागे उल्लेख केला होता की आपण एक स्पेशल सेगमेंट चालू करतोय, विमर्श विथ विशाल. या सेगमेंटमध्ये जसे मी मागे एक कामगारांची मुलाखत घेतली होती आणि तो खरंच शोषित पीडित कामगार होता, आणि ती कामगारांची मुलाखत लोकांना एवढी आवडली की मला बऱ्याच स्तरावरून फोन येत आहेत की साहेब, आमच्याही काही व्यथा आहेत, आमचंही काही म्हणणं आहे आणि कशाप्रकारे आमच्यावरती अन्याय होतो. यासाठी माझ्या समोर आता जे आलेले आहेत, विश्वनाथ जयवंत पवार आहेत, जे शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी ते राहतात आणि अतिशय यशस्वी असे उद्योजक ते आहेत. परंतु दुर्दैवानं त्यांच्यावरती एक फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे ते आता थोडक्यात या ठिकाणी ते विशद करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की विश्वनाथजी, तुम्ही आपला एक परिचय करून द्या. नमस्कार, मी विश्वनाथ जयवंत पवार, शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली. कडेगाव MIDC मध्ये आम्ही राहतोय. सन ॲग्रो इंडस्ट्रीज कडेगाव MIDC या कंपनीत मी फक्त ब्रोकर म्हणून गेली 5-5.5 वर्ष काम बघत होतो. विश्वनाथजी, तुम्ही जे सन ॲग्रो कंपनी म्हणला, इंडस्ट्री म्हणला, ती कुठे हो? ती कडेगाव MIDC मध्ये एक रोड टच प्लॉट आहे, जुना इंडियन ऑइल पेट्रोल पंप तिथंच आहे आणि त्याचं पहिलं युनिट MSEB ऑफिसच्या शेजारी, असे दोन युनिट आहेत त्यांचे. बरं, हे सन ॲग्रो इंडस्ट्री हे कधी स्थापना झाली या इंडस्ट्रीची? 2018 साली सन ॲग्रो इंडस्ट्रीज. त्याच्या आधी ओनर दुसरे होते, परत शरद कदम यांच्या मुलांनी, अभय कदम आणि शरद कदमांची जी मिसेस आहे शीतल कदम यांनी ते विकत घेतली 2018 साली. आधीचे ओनर वेगळे. बर, हे शरद कदम कोण आहेत, ज्याचं नाव तुम्ही आता घेतलं? हे सोनीरा सहकारी कारखान्याचे MD साहेब आहेत. सोनीरा सहकारी MD आहे. मग त्यांनी काय हे विकत घेतलं? विकतच मशिनरी घेतल्या तशा, आणि प्लॉट फक्त भाडेकरार पत्रावर, एक प्लॉट A05 हा तो भाडेकरार पत्रावर आहे त्यांचा, आणि दुसरा प्लॉट आहे तो विकत घेतलेला आहे गौरी इंडस्ट्रीज, आणि तो सन ॲग्रो इंडस्ट्रीज असं नाव दिलंय त्याला, पण तो रजिस्टर गौरी इंडस्ट्रीज असाच आहे. रोड टच आहे. रोड टच आहे ती कंपनी, गहू आट्टा, गहू भुस्सा, मका चुन्नी बनवते. मग ती पहिली कंपनी काय तयार करायची? पहिली ज्या मालकांची होती, 4-5 मोमेडियम समाजाचे होते, त्यांना ते यस काय व्यवस्थित आलं नसल्यामुळे त्यांनी, म्हणजे चपाती आट्टा चालू होता, त्यांना ती काही सक्सेस न मिळाली, त्यांनी ह्यांना विकली. पहिले चपाती आट्टा त्या ठिकाणी, चपाती आट्टा ते तयार करायचे गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र पहिले होणं, तेच ह्यांनी पण चालू केलं. परत बरं, ते चपाती आट्टा जे तुम्ही म्हणताय, त्यामध्ये नक्की काय काय असायचे, घटक काय असायचे त्यामध्ये? काय हे FCI ग्रेडचेच मटेरियल घेऊन, कारण असं परवडत नाही कोणाला. किती जण असे उद्योजक वर गेले, खाली पडले, पण ह्यांनी पूर्ण विचार करूनच ते चपाती आट्टा आधी असा चालू केला. FCI ग्रेड मटेरियल जे आहे ते ह्यांना स्वस्तात भेटत. जे काय कोणते जे व्यापारी असतील, कडेगाव असेल, पलूस असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, भरपूर असे की ते शेतकऱ्यांचं धान्य बाजारच्या दिवशी घेतात आणि ह्यांना आम्ही घालते. बरं, त्याची क्वालिटी कशी असायची साधारण? एकदम थर्ड क्लास. कारण आता आपण पण बघतोय, आता जसं जसं नवीन युग चाललंय, मस्त आपल्याला फुकट भेटतंय FCI ग्रेड गहू असेल, तांदूळ असेल, पण तेच आपण काय करतोय की तेच कुणाला तरी एका सामान्य माणसाला विकायचं आणि त्यात आपले 4 पैसे घालून चांगलं धान्य आणायचं, आणि तो सामान्य माणूस परत म्हणजे इकडंच व्यापाऱ्याकडं जातो, ते विकून परत हे सन ॲग्रो अशा इंडस्ट्रीकडे येतात. मग काय झालं पुढे, काय झालं त्यामध्ये? मग माझं, मी तिथं ब्रोकर आहे ते 13 डिसेंबर 2019 बरं, मी ब्रोकर म्हणून काम करते. 100 रुपये प्रति टन असं माझं तिथं वेतन ठरलं होतं. वेतन म्हणजे असं काही नाही, मी मुक्त, मी कुठेही जाऊ शकतो, कुठली ऑर्डर आणू शकतो, गोवा असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र, आपलं कुठलंही असेल, मला काही तिथं ऑफिसमध्ये बसेल असं काय हे नव्हतं. आणि बऱ्यापैकी कॅश फ्लो जास्त त्या कंपनीत असल्यामुळे कधी मला बँकेत पेमेंट नाही, आणि मी फक्त ब्रोकर म्हणून होतो तिथं. असं पूर्ण काय मला आयडेंटिटी नाही की कुठं मला सह्या घेतल्या नाही, जॉईनिंग लेटर नाही, रिझाईन लेटर नाही, असं काय. ती काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, कारण असं 2 नंबरचं धान्य घेऊनच ते दळायचं. आम्हाला ते नॉलेज आहे, परंतु वेळ लागला. आम्हाला फक्त एवढंच की हे जे मटेरियल आहे ते आपल्याला विकायचं आहे, ब्रोकरिंग काम करायचं आहे, प्रति टन 100 रुपये
असं ते काम स्वीकारलं होतं. आणि 2019 पासून 20 पर्यंत चपाती अट्टा चालू होता आणि कोविडमध्ये चपाती अट्ट्याची भरपूर मागणी आली आणि कोविड संपल्यावर एकदम चपाती अट्ट्याची मागणी कमी आली. का? तर जे आपल्याला सरकार फ्रीमध्ये गहू तांदूळ द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळं चपाती अट्ट्याला रेडी चपाती अट्ट्याला कोणी मागणी कमी केली. त्यामुळे आता करायचं काय म्हणून एक जनावराचा अट्टा म्हणून नवीन फॉर्म्युला काढला जे की MP UP मधून भोपाळमधून आपल्याला जे मटेरियल बाहेरून येत आहे तेच आपण हिथं तयार करू अशी एक संरचना घेऊन आपण ते पुढं ते सक्सेस झालं. गेली 4-5 वर्ष ते फुल सक्सेसने चालते. एवढं सक्सेसने चालते की आज तिन्ही जिल्ह्यात ते त्या कंपनीचं नाव घेतले पण कंपनीचं नाव घेतलं तरी ते लगेच लक्षात येते आणि ते माल घेण्यासाठी त्याची क्वालिटी एकदम निकृष्ट आहे पण त्यात जास्त पैसे हे व्यापाऱ्यांना भेटते त्याच्यामुळं ती मागणी हे अजून कुणाला ते लक्षात आलं नाही. बऱ्याच गोष्टी आहेत अशा की ते कमी 2-3 रुपये किलोचं असं बाहेरच्या राज्यातून ते मागवायचं आणि ते त्यात भेसळ करायची. त्याला पण काहीतरी क्रायटेरिया असतो. त्यात पण कॅल्शियम पावडरच असते पण किती प्रमाणात असते काहीतरी 1-2%, 5%, 10% पर्यंत आपण ती मिक्स करू शकतो. पण हे महाशय परत अलीकडे 1-2 वर्ष असं झालं 50-50% मिक्स करायला लागले. गहू आत्ता आता 25-30 रुपये किलो असेल 35 रुपये किलो असेल तर ती पावडर तुम्हाला स्पॉट लोडिंगला 2-3 रुपये किलोला मिळून जाते आणि त्याचं भाडं फक्त तुमच्या अंगावर लागलं जातं म्हणजे 5-6 रुपये किलो ती तुम्हाला पडणार. मग 25-30 रुपये किलो आत्ता जनावरांचा त्यात ही 2 रुपये किलोची मिसळलेली पावडर त्या दोघांचाही कलर मॅचेस होतं तेव्हा कुणाच्याही लक्षात येत नाही. आता हे मटेरियल जे आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्याच दारी जात शेतकरी अजूनही काय एवढा शिकलेला नाहीये. तुम्ही जे कॅटल फील्ड म्हणताय ते जे इन्ग्रेडियंट वापरता तुम्ही सांगितलं घटक तर आम्हाला जी माहिती आहे कॅटल फील्ड जसं ते आट्यापासून बनवतात गव्हाचा आटा म्हणून मार्केटमध्ये विकला जातो पण काय नक्की काय असतं ते FCI ग्रेड गहू घ्यायचा एकदम निकृष्ट दर्जेचा पूर्ण त्यात उंदर खडा काटकी माती तो खूप कमी दरात भेटतो आणि ते जे आपले FCI ग्रेड वाले जी व्यापारी आहेत तर ते व्यापारी काय करते ते बाजारी व्यापाऱ्यांना ते त्यांच्याकडून ते खरेदी करून ब्रोकर बनून मोठ्या कंपन्यांना देते. त्याची क्वालिटी कशी असते काय सगळ्यांनाच माहीत आहे. जरी तुम्ही त्या मिल चेक केल्या सगळ्यात तर 10-20% तरी तिथं तुम्हाला ते पुरावे घालणारच की हे एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आणून ह्यांनी जर दळून दिलं तर हे ह्यांना पण पैसे राहणार नाहीत. मग हे काम करतात कशाला? त्यामुळं ते निकृष्ट दर्जाचं खाली पडलेलं पूर्ण JCB लावून गोडाऊन क्लिअर केलेले असले मटेरियल घेऊन ते दळून ह्या पावडरी अशा वेगळ्या मिक्स केल्या जातात. पण पावडरी आपण त्यांचं पण सर्टिफिकेट येत नाही असं मी पण म्हणत नाही. त्यांचं किती काहीतरी पर्सेंटेज ठरवलेलं असतं पण ह्यांना एवढी म्हणजे त्या पैशाची भूक की 50-50%. आणि ज्यावेळेस आम्ही ब्रोकर आहे आम्हाला पार्टीचे फोन यायला लागले की तुमचा आट्टा म्हणजे एकदम ते सिमेंट गत येत आहे त्याचा गोळा होईना चाललंय. आपलं घरातलं गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला ग्लुटीन असतं चिकटपणा असतो. याला चिकटपणा आहे पण तो गोळा धरणा झालाय लगेच सोडतोय थोडा वेळ. म्हणजे जनावराला खोकला येणे अपचन होणे म्हणजे पूर्ण डायजेस्ट सिस्टीमची वाटच लागून जाते. त्यामुळं काय होतं ह्या अशा पावडरी युज केल्यामुळं ती जनावर आधीच बाधित होणार. दूध देताना सुद्धा ते भेसळ युक्तच दूध येणार. पावडर येते कुठून? ही पावडर राजस्थान इकबालगड हा एरिया आहे. राजस्थान आणि गुजरातच्या बाउंड्रीवर इकबालगड म्हणून एक शहर आहे. शहर आहे काय छोटस काहीतरी गाव असेल तिथं ह्याची क्रेशर असते. मग हे 12 वेळा वगैरे कशा कशाला वापरत असतील पण ह्याचा कलर एवढा म्हणजे फायनेश येतो फिनिश. क्रेशर म्हणजे ती कसल्या खाणी आहेत त्या? त्या लाईम स्टोन पावडर असं म्हणतात त्याला मार्बलच्या. मार्बल? हा मार्बलच्या. म्हणजे ती लाईम स्टोनची पावडर ती इकबालगडला आहे. इकबालगडला त्याचे भरपूर क्रेशर आहेत आणि ते कॅटल फीडला विकतात. त्याचं काहीतरी क्रायटेरिया आहे. एवढं नाही वापरत ते म्हणजे ती जे घेऊन ते तसं लाईम स्टोन चुकीच आहे. लाईम स्टोन जी क्रश केलेली पावडर आहे ती या ठिकाणी कडेगावला आणली आहे जसं तुमचं मत आहे. हो, आठवड्याला 30-32 टनाची गाडी येते कडेगाव. त्याचा पुढे काय प्रोसेस करतात ते? त्याच्याकडे एक मिक्सर म्हणून मिक्सर जसं आपल्या घरातला मिक्सर असतो तसाच एक बल्क प्रमाणात मोठा मिक्सर असतो. 50% LSP म्हणजे लाईम स्टोन पावडर. आणि दुसरं आणखीन काय इन्ग्रेडियंट 50% वापरतात त्यामध्ये? राईस हस्क पण वापरतात. त्याने जनावरांच्या पूर्ण घशाला प्रॉब्लेम होतो म्हणजे खोकत पूर्ण आत काय म्हणतो आपण लाल होऊन जबडा एकदम टाळे जातात त्याचे. ते पण 2-3 रुपये किलोला भेटून जातं वाई सुरूर ह्या भागात. बर,
आणि दुसरं म्हणजे की ह्याने काय जनावरांना अपाय काय होतं यांना? अपचन होणे, आणि जिथं 10 वर्ष जगणार आहे तिथं ते 7 वर्ष जगणार. दूध देणार तुम्हाला, पण ते दूध सगळं भेसळयुक्त राहणार. दुधामध्ये तो उतर दगायचा अर्क वगैरे काय? साजिक आहे. आता आपण दारू सेवन केले होते सकाळी, पण आपल्याला डायजेस्ट करताना तसंच वाटतं आणि ते पूर्ण शरीरात भिंत असाच प्रकार तो. आणि रोज आता गहू आट्टा असा जनावरांचा प्रश्न आहे. जसं आपल्याला तहान लागलं पाणी पितो तसं त्यांना ते द्यावंच लागतं. त्यामुळे ते काय आठवड्यातनं एकदा द्यायचं, 2 दिवसातनं एकदा द्यायचं असं नाही. सकाळ संध्याकाळ गहू आट्टा, गहू भुस्सा, मका चुन्नी असे काय म्हणजे तोंडी लावल्याशिवाय ती धारच घेत नाही. आता तुम्ही कशावर म्हणताय की हे सगळं ते करतात, मिक्स करतात वगैरे? नाही, गेली 5-5.5 वर्ष मी तिथं ब्रोकर म्हणून काम करत होतो. तर पहिल्यांदा असं होत नव्हतं. एकदम प्युअर माल दिल्यामुळे कंपनीचं नाव झालं, 3 जिल्ह्यात फेमस झाली कंपनी. पण मालक कोण आहेत हे कधी विषय आलाच नाही, कारण त्याचं मार्केटिंग मिक्स केलं. हळूहळू 1-2 वर्षात त्यांनी म्हणजे जसं ह्यांना त्यांचे जे चिरंजीव आहेत अभय कदम, अभय शरद कदम, हे पुण्याला जॉबला होते भारतीमध्ये. त्यांनी 2-3 वर्षापूर्वी ट्रान्सफर करून घेतलं कडेगावला भारतीला. तिथं पंचिंग करायचे, मग आमच्या इथे येऊन बसायचे मिलला. तिथं जॉब करतात का नाही, कारण पूर्ण वेळ आम्हालाच द्यायचे. अभय कदम कोण आहेत? हे शरद फत्ते सिंग कदम यांचे चिरंजीव. ते आत्ता त्या कंपनीचे ओनर आहेत, ते आणि त्यांची आई म्हणजे अभय कदमांची आई, दोघांच्या पार्टनरशिप. अभय कदम कोण होते, म्हणजे कुठून आले होते, काय होतं? ते एमडी साहेबांचे चिरंजीव. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेऊन पाहिजे. एमडी साहेब सोनेरा कारखान्याचे एमडी शरद फत्तेसिंग कदम ऍक्च्युली तेच मालक आहेत. फक्त कागदोपत्री फक्त मुलाच्या आणि मिसेसच्या नावावर त्यांनी केले. ते जे आहेत अभय सिंग, ते जॉब पण कुठेतरी करत होते का? आधी पुण्याला भारतीत करत होते. ते PhD प्रोफेसर म्हणून होते, परत इकडे कडेगावला भारतीमध्ये आले 2-3 वर्षापूर्वी. तिथं पंचिंग करायचे, आमच्या इथे येऊन बसायचे. मग ते बाकीचा आता आपल्याला आपण आज शिरत नाही. मग आमच्या इथं आल्यावर त्यांना एक एक फॉर्म्युला, आता फॉर्म्युला तर सेट सगळं दिसलं, पण स्ट्रगल करताना आम्ही सुरुवातीला होतो. नाही की हे मालक पण होते आणि मालकांचा चिरंजीव पण नव्हते. आम्हाला फक्त एक फॉर्म्युला सक्सेस झाला म्हणून आम्ही आपलं तांदूळ मिक्स करून, गव्हाचा आट्टा मिक्स करून चालत होतं. अमृत कलश आट्टा म्हणून भरपूर फेमस झाला, प्युअर क्वालिटी देतात. त्यांना जनावरांना दुधाला हे पण आलं, जास्त पण वाढ आली. आणि अलीकडच्या 2 वर्षात त्यांनी एवढं भयानक प्रमाण चालू केलं की ह्यांना त्या पावडरीची कुठलं तरी माहिती निघाली. माझ्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहेत, प्रॅक्टिकली पण आहेत, आणि कुठून मटेरियल येतं त्याचं बिलिंग पण आहे. कारण मी स्वतः तिथं असल्यामुळं माझ्याकडे पण काही पण गोष्टी व्हॉट्सअपवर येत होत्या. त्या ग्रुपला ॲड होतो मी कंपनीच्या, त्यामुळे सगळी बिलिंग वगैरे माझ्याकडे पण आहेत सगळी. मग त्या गोष्टीला कुठेतरी मी विरोध केला. मला पार्ट्यांचे फोन येतात, एवढं तुम्ही मिक्स करू नका, एवढं कुठं असते काय, सिमेंटच्या उत्कृष्ट दर्जाला पण लाजवेल असे ते पावडर आहे, आणि ती पावडर पूर्ण हाताला चमकते. मी मालकांच्या निदर्शनास आणले तर ते म्हणले तू काय एवढं काही शाणा झाला नाही, ते चालतंय तोपर्यंत चालू दे, आणि जर तुला तसं काय वाटलं तर तू सोडून जा. आम्ही त्या गोष्टीला विरोध केल्यामुळं त्यांनी एक यांना काढायचं कसं, कारण करते धरते हेच होते. त्याला काहीतरी कारण लावायचं म्हणून माझ्या वैयक्तिक माझ्यावर आणि माझ्या दाजींवर अमोल मोहिते ते ट्रान्सपोर्टचं काम पूर्ण बघायचे, आणि मी विश्वनाथ पवार 1.14 कोटी अपहार केला म्हणून कडेगाव पोलीस स्टेशनला NC दिले. आणि त्याच्या आधी NC द्यायच्या आधी त्यांनी एवढा मला प्रयत्न केला की तू कारखान्यावर ये, भेट, तिथं पैसे माझे मला दे, नाहीतर मी राजकीय पॉवर वापरून तुला दाखवेन, माझी ताकद किती आहे तुला माहितीच आहे. आता आम्ही पण आमचे वडील पण भारतीय विद्यापीठात 35-36 वर्ष काम केलंय, अजूनही करते, 2-3 वर्ष रिटायरमेंट झाले. आम्हीही त्यांचीच माणसं आहेत पहिल्यापासून, पूर्ण आमचा इतिहास 4 पिढ्या काढल्या तरी. मग त्यांनी ते पक्षपाती साहेबांपासून तुम्ही पूर्ण हो पूर्ण म्हणजे मोहनचे पहिल्यांदा तिथे आमदार झाले होते, तेव्हापासून ते मिरवणुकीपासून आमचे वडील, आजोबा, आजोबा वडिलांचे आजोबा रंगाबाबा म्हणून होते शिरसगावचे, त्यांनी ती पहिली मिरवणूक घडवून आणली होती मोहन शेठची. एवढा आम्ही त्यांच्यावर कट्टर आहे अजून पण आहे. पण हे एमडी फक्त तिथं कामाला आहेत, त्यांची पर्सनल कंपनी ती आहे. त्यामुळे हा विषय आलाच नाही पाहिजे, सोनेरा कारखान्यावर या, तुझ्या आई वडिलांना बोलव, दमदाटी करतेत, पैशाची मागणी करतेत. त्यांचा चिरंजीव पूर्ण म्हणजे सगळ्यांना फोन करून, माझ्या गावात बऱ्याच जणांना फोन करून त्यांनी सांगितलं की हा मुलगा असा आहे तसा आहे, पूर्ण म्हणजे माझी बदनामी केली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या मी पूर्ण आता निदर्शनास आणणार आहे. तुम्हाला सांगा ते सोनेरा साखर कारखान्यात येऊन काय कशाला हे म्हणतात ते?
त्यांनी एनसी द्यायच्या आधी 19 तारखेला 19 सप्टेंबरला एनसी द्यायच्या आधी 1.5 महिना मला माझ्या आई वडिलांना माझ्याबरोबर जे सोबत कोण असतील किंवा माझ्या दाजींना ते सोहलीचे त्यांना बोलवून म्हणजे ठीक आहे ना सन अॅग्रोमध्ये तुमचा विषय असेल तर तुम्ही तिथं या तिथं बोलवा सोनहिरा कारखाना हा सहकारी कारखाना आहे तिथं तुम्ही ते ठीक आहे मॅनेजिंग डायरेक्टर आहात पण त्या केबिनला बोलवून तिथलं बळ वापरून तिथले पिऊन तिथले शिपाई आमच्यावर बर्डन टाकलं की माझी किती मोठी यंत्रणा आहे आणि तिथं बोलवून पैसे देणार आहे का नाही मग कसं करायचं नाहीतर मी तुझ्या खोट्या गुन्हा दाखल करेन अशा बऱ्याच धमक्या दिल्या फ्रॉडची केस दाखल करेन आम्हाला त्यातलं कधी नॉलेज नाही आम्ही फक्त एवढंच पहिल्यापासून प्रामाणिक की आम्ही तुमच्यात काय अफार केला नाही जायचं असलं तर सरळ सांगा निघून जा म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं गेली 2 वर्ष त्या कंपनीला जो कच्चा माल लागतो गव्हाचा एक हॉलर कोंडा असेल राईस ब्रोकन असेल ह्या कॅटल फीड रिलेटेड गोष्टी आहेत ते राईस पॉलिश असेल ते आमचे मेहुणे गणेश देशमुख ते निमसोडचे त्यांना मी एक आयडिया दिली की असं तसं आम्ही कुणाकडून पण घेतोय तुम्हाला पुण्यात कॉन्टॅक्ट असतील कर्नाटकमध्ये असतील जिथं राईस ब्रोकन वर प्रोसेस केली जाते त्याचं पॉलिश पडलं जातं ते तुम्ही खरेदी करा ते आम्ही सन अॅग्रोमध्ये मी तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो म्हणजे तुमचं पण एक चक्र चालू होईल जे दुसऱ्याकडून घेतो ते तुमच्याकडून घेऊ 2 वर्ष ते व्यवस्थित चाललं त्याला 35-40 लाख रुपयाची कायम साईड असायची 3 लाख रुपयाची जरी गाडी आली तरी 3 लाख रुपयाचं पेमेंट व्हायचं असं कायम एक 35-40 लाख रुपये ते आउटस्टँडिंग सन अॅग्रोकडे त्यांचं राहायचं माझ्या या प्रकरणामुळे आत्ता गेले 3 महिने झाले त्यांचे 38,88,000 रुपये यांनी पेमेंटच केलेलं नाही अडकवलेला आहे का तर ते माझे मेहुणे पाहुणे माझा त्यांचा काही संबंध नाही मी फक्त त्यांना एक अडवाईस केलं की ह्या कंपनीला एक मटेरियल लागते जर ते तुमच्याकडे अवेलेबल केलं तर तुम्ही त्यांना देऊ शकताय ते पेमेंट अडकून पूर्ण जे काय आपलं आर्थिक पाठबळ आहे ते सगळं आमचं म्हणजे घरच बसवलं यांनी आणि प्रत्येकाला शेजारच्या पाजारच्याला आता ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे कुणालाही फोन करणार त्याला मी दाखवतो त्यानं माझ्याशी वाकडं घेतलंय माझ्या मागं कोण आहे तुम्हाला माहित आहे का अहो पण आम्ही पण त्यांचंच आहे पण तुम्ही विचार करा की एक तर तुम्ही भेसळ करताय माझ्याकडे एव्हिडन्स आहे कुठली गोष्ट येते काय मिक्स करतात किती टक्के मिक्स करते आणि आता तुम्ही तिन्ही जिल्ह्यात अमृत कलश आटा सन अॅग्रो इंडस्ट्रीजचा अमृत कलश आटा म्हणून ते फेमस आहे कुठेही गेला त्याची लॅब टेस्ट केली तरी तुम्हाला ती एलएसपी आढळणार त्याच्याशिवाय तो फॉर्म्युला पूर्ण होत नाही आणि फॉर्म्युला पूर्ण नाही झाल्याशिवाय ह्यांचं म्हणजे जे काय प्रॉफिट आहे ते मिळतच नाही प्युअरमध्ये काम केलं की ही मिल लॉसमध्ये गेली आणि पूर्ण एफसीआय ग्रेड कंटेंट आहे त्यांच्यात नाही पण हे अमृत कलश आटा जे म्हणताय ती संकल्पना नक्की कोणाची होती आता पहिल्यापासून मी 13 डिसेंबर 2019 लागलो चपाती आट्टा 2 वर्ष चालवला कोविड आला पण ॲज अ ब्रोकर म्हणून आम्हाला ते असं काही जॉईनिंग लेटर कधी दिलं नाही त्यांनी किंवा आयडेंटिटी दिलं नाही आणि आम्ही फक्त ब्रोकर म्हणून 100 रुपये टनप्रमाणे काम करत होतो आमच्या हातात कधी व्यवहारही त्यांनी दिले नाही त्यांची माणसं वेगळी असायची मग ते कॅटल फीड आटा हा मार्केटमध्ये मी स्वतः मार्केटमध्ये असल्यामुळे मी ऐकत आलो की चपाती आट्ट्यापेक्षा जनावरांचा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात भरपूर जास्त पॉप्युलेशन आहे तर आपण जनावरांच्या आट्ट्यावर थोडं काम करूया असं एमपी यूपीमधून जनावराचा आट्टा बाहेरून आपल्या महाराष्ट्रात येतोय तर आपण इथं निर्माण करू मग ते माझी कन्सेप्ट माझा फॉर्म्युला मी तिथं दिला तो झाला सक्सेस एकदम सक्सेस असा झाला पण ह्यांनी परत असं केलं त्याच्यात अजून काय मिक्स करता येईल कमी कॉस्ट कशी करता येईल 4 पैसे आपल्याला कसे राहतील एवढी यंत्रणा सांभाळायची आपल्याला पण 4 पैसे मिळतील आम्हालाच मिल पूर्ण लॉसमध्ये घालू नका तेव्हा त्यांनी ती पावडर वापरायला येऊ तुम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं की असं करू नका तुमच्याकडे तक्रार यायची ना सगळं मार्केटिंग तुम्ही मार्केटिंग मीच पूर्ण बघायचो ना त्यामुळे पूर्ण ती कधी कोण सन अॅग्रो कोण शरद कदम कोण अभय कदम हे कुणालाही माहित नसतं माल दारात घेऊन कुठला सेल्समन आलाय त्यांना जे विकत त्यालाच की हे चालत नाही हे पूर्ण असं डायजेस्ट होत नाही जनावरांचं पूर्ण पातळ हे होत आहे भयानक परिस्थिती तुम्ही हा जो सन अॅग्रो हा ब्रँड बनवणे किंवा अमृत कलश ब्रँड बनवणे तुमची भूमिका त्यामागे मोठी भूमिका आहे म्हणजे मोठी भूमिका तुम्ही माझ्या एक 100 पार्टी आहेत मार्केटमध्ये 3 जिल्ह्यात बर अगदी गाव तिथं मी नाव सांगायला म्हणजे तयार आहे एवढं माझा पाठ आहे प्रत्येक तालुक्यात 50-60 गावं असतील माझे 3 जिल्हे पाठ आहेत मी तुम्ही गाव सांगितलं की मी तिथं पार्टीचं नाव सांगणार कुठल्याही पार्टीकडे गेला तर तेही सांगणार तुम्हाला की हे ह्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे एवढी सुद्धा मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यांना काय कोण एमडी कोण कदम हे काय माहित नसतं म्हणजे अमृत कलच ब्रँड मोठा करण्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे आणि तुम्हाला पार्ट्या सांगतील म्हणजे पूर्ण
आणि हे सगळं तुम्ही म्हणजे असं मार्केटिंग मार्केटिंगला टफ जॉब आहे, म्हणजे फिरून ते कन्व्हिन्स करणं, ते गळी उतरवणं, मग माल विकणं. कारण की आपण बघतो की 99% इंडस्ट्री का फ्लॉप होतात की मार्केटिंग मार्केटिंग तुम्ही खर्च भरपूर कराल तुमच्या इंडस्ट्रीवर, पण पुढे मार्केटिंग असल्यामुळे होतं. पण ते सगळं मार्केटिंग तुम्ही केलं, मी केलं आणि दारोदारी फिरून हे विकलं आणि हा मोठा ब्रँड झाला एक प्रकारे. आणि मोठा ब्रँड झाल्यानंतर मग पुढे तुम्हाला त्यातून डच्चू दिला. हा मग मला कसं काढता येईल ह्याच्यावरच रिसर्च, कारण मी दिवसभर मिलमध्ये नसायचो, 2 तास फक्त माझं काय चाललंय आपल्याकडे स्टॉक किती आहे काय बघून मार्केटला जायचो. आणि मी गेल्यावर ह्यांचे चिरंजीव म्हणजे अभय कदम, त्यांचा एक मदतनीस पण आहे आणि की सुभाष सूर्यवंशी, हा भिकवडीचा आहे, हा ठग असा आहे, हा एमडींची सगळी 2 नंबरची कामं बघतो, पूर्ण साखर उचलण्यापासून कुणाला कॉन्टॅक्ट पुण्यात करायचा, कर्नाटक करायचा, गोवा करायचा, पूर्ण हा ह्याला जॉब सोडायला लावला त्यांनी भारतीय विद्यापीठात. हा सुद्धा होता टीचर म्हणून, ह्याला जॉब सोडायला लावला, ह्याचं म्हणजे बाहेरच्याच कोणाचं तरी नाव असावं, उद्या काही इन्क्वायरी लागली तर त्याच्या नावावर सुद्धा भरपूर उलाढाल यांनी केलेली आहे. त्याचे बरेच जमणे आहेत, अवैध जमणे आहेत, कराडमध्ये केक शॉप आहेत, कडेगाव माडेशेत इंडस्ट्रीयल मिला आहेतच, पण त्याचा आतला आता मी तुम्हाला पूर्ण सांगितलं की अशा परिस्थिती आहे, असे बरेच इलिगल प्रॉपर्टी आहेत त्यांच्या कोणाकोणाच्या नाव. तर हा जो अनिकेत सुभाष सूर्यवंशी आहे हा ठग एवढा आहे की हा 2 वर्ष झालं फक्त आला, आणि अभय कदम पण 2 वर्ष झालं, ह्यांनी पूर्ण व्यवहार हातात घेतले आणि त्यांचे ते चालू लागले. आणि हे पावडर मिक्स करू, ते पावडर मिक्स, 4 पैसे कसे यांना अजून राहतील, मार्केटला पूर्ण वाट लागली तरी चालेल, कारण मार्केट ऑलरेडी मी सेट करून ठेवलं होतं. मला कसं काढता येईल ह्या दोघांनी पूर्ण दिवसभर तिथं शिजवायचे, आणि वेळोवेळी ते त्यांच्या मालकावर एमडी जे आहेत शरद कदम त्याच्या कानावर घालून मला शेवटी त्यांनी. आणि मी 2018 पासून कार्यरत आहे, आज अखेर 2 वर्षाचं ऑडिट केलं पर्सनल, ते पण पूर्ण पहिल्यापासून आज अखेर का नाही केलं. मग त्या ऑडिटमध्ये असं दाखवलं की आमचा जो वेट लॉस आहे, कुठलीही मिल गेली तर त्यात वेट लॉस आहेच, 100 किलो गहू तुम्ही आणला आणि पूर्ण दळला 97 किलो त्याचं पीठ पडणार, बरोबर 97 किलो त्याचं पीठ पडणार, गेले 3 किलो म्हणजे वेस्टेज होतं पूर्ण, त्याची वाफ होती चक्की, बरेच कारण आहेत त्याला. वेट लॉस हा पर्याय कुठल्याही फ्लोर मिलला जावा तुम्ही, हा तुम्हाला दिसणारच. मग यांनी असं दाखवलं त्यात ते जे 3-3 किलो आहे गेली 5-6 वर्षात ते पूर्ण असं दाखवले की त्याचा एक आकडा केला, हा विश्वनाथ पवारनं चोरी केलाय आणि हा गहू तिथल्या कामगारांना हाताला धरून गहू असेल आटा असेल तिथून उचलून बाहेर मार्केटमध्ये विकलाय असा कांगावा केला. म्हणजे जी बिझनेस लॉस फॅक्टरी आहे ती माझ्यावर वापरून मला तिथनं काढलंय, माझ्या पाहुण्याचं पेमेंट अडकवायचं ते अडकवलंच, जे ते कच्चा माल पुरवत होते सन अॅग्रो इंडस्ट्रीजला राईस ब्रोकर ते पण अडकवलं, वरून त्या मालाची रक्कम त्यांनी एवढी दाखवली, त्या मिलची सुद्धा किंमत एवढी होत नाही, त्या मशिनरीची, मशिनरीची म्हणतोय 40-50 लाख रुपये मशिनरी असतील, बाकी यांचं भाडे करार पत्रावर आहे. आणि ह्यांनी 1,14,00,000 फ्रॉडचा आरोप माझ्यावर केलाय. आणि गेली दोन ते घडलं जून महिन्यात, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिने हे काय करत होते, कुठून तरी दबाव टाकायचा, पोलिसांच्याकडून दबाव टाकायचा, गावात कुणाला तरी फोन करायचा मोठ्या पुढाऱ्याला, त्यांना पैसे द्यायला हवा, म्हणजे ते पैसे बुडवायचे म्हणून आमचे ह्याच्याकडेच पैसे आहेत आणि ह्याला काढायचा म्हणून असा तो कांगावा तयार केला गेला. तर माझी पण एवढीच अपेक्षा आहे की त्या हे जे एवढं कुणाचं राजकीय बळ असेल याच्या पाठी, तुम्हाला काय वाटतं राजकीय बळ? म्हणजे आता हे रिटायर झालेले तर आहेत, तरी पण ते तिथं एमडी म्हणून करतात आपल्या बाळासाहेबांच्या तिथं सोनेरा कारखान्यात, पण आमचं त्यांचा विषयच नाही. ह्यांनी तिथं बोलवून घेणे, कारखान्यावर बोलवून घेणे, दमदाटी करणे आणि मग ती कुठेतरी पॉलिटिकल पॉवर आहे म्हणून एका मुलाला चिरडणे, ही सध्या भरपूर चाललं. एवढं म्हणजे माझ्या वाचा 1,14,00,000 माझ्या आई वडिलांनी आयुष्यात कधी ऐकलं नाही. मग आता आमच्यावरती दोरी गळफास घेऊन जायचे वेळ आली आणि माझी आमच्या पाहुण्यांची म्हणजे आमच्या आजीची 1,9 एकर जमीन आहे, ते अजून आजीचेच नाव आहे, तर ती विक्स आल्या ते मला पैसे दे अशी म्हणजे दोघांची त्या एमडीच्या ऑफिसमध्ये आम्हाला असे विक, नाहीतर मग ते विकून पूर्ण आमचं भागव, नाहीतर तुला खोट्या कोणात अडकवीन, अशा बऱ्याच कांगावा म्हणजे स्वतःच कांगावा तयार. आता ती ऍक्च्युली ती मोठी व्यक्ती आहे, ती सांगेल ती खरंच ठरणार मार्केटमध्ये, माझं वय 25-26 माझं कोण ऐकणार असं ते. तुम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन पण आले होते का? एनसी करायच्या आधीच पोलीस स्टेशनमधून फोन आले होते की हे कदमांचा विषय आहे, ते काय ते मिटवून घ्या, काय असेल ते पैसे द्या. मी म्हणलं साहेब काय असेल ते रिसर्च जाऊ आपण, माझी पण 4 वर्षाची ऑडिट आहे,
माझी पण 4 वर्षाची ऑडिटेड ITR फाईल आहे. मी पण असे कोणाचे त्यांचा कागाव असा आहे की ह्यांनी पर्सनलाइज म्हणजे पार्ट्यांचे पेमेंट अंगाव घेतले, स्वतःच्या स्कॅनरला घेतले, दुसऱ्याला दिले, मग माझे पण 4 वर्षाची ITR पूर्ण हे ऑडिटेड आहे, मी पण पूर्ण तयारीनिशी आहे. मग ते मी बोललो फोनवर की ठीक आहे मी येतो. आमच्या MC व्हायच्या आधीच आम्हाला फोन यायचे. आमचे मी एवढा भिलो होतो की दोन्ही फोन बंद ठेवायचो, रोज एकाचा फोन. आता MD काय झालं, ते तुझ्याबद्दल असं करते, त्याचं ते मिटवून टाक, अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे एकदम फोर्स करून. आणि आता 1,14,00,000 म्हणजे ह्यांना पण लाज वाटली पाहिजे. आपली तुमच्या मिलच्या मशिनरीची किंमत 35 लाखाच्या वर 50 लाखापर्यंत जाईल आणि तुम्ही सांगताय 1,14,00,000. म्हणजे तुम्हाला साध्य काय करायचं आहे? गरीबाचं सारखं नरडच धरायचं आहे ह्यांना? बर, दुसरं म्हणजे मला सांगा की तुम्ही जे आता दाखवलंय आणलंय हे, यातून तुम्ही काय कसले नमुने आणले ते सगळे? दाखवतो तुम्हाला, कारण मी पण भरपूर काम केलं ह्या फील्डमध्ये. हा जो आहे हा त्याचा अमृत कलश आटा, गहू आटा तयार. तुमच्या समोर मी हे केलं 25-30 रुपये किलोने तो जातो. आणि ही जी पावडर तुम्हाला दिसते ही इकबालगडला राजस्थानला तुम्हाला जागेवर 2 रुपये किलोने भेटणार. कुठली ती जी आहे ही काढले आणि हा त्यांचा अमृत कलश आटा. बर, मग आता ह्यात आणि ह्यात एवढं साम्य नाही. गव्हाचा आटा हा थोडा पिवळसर येतो आणि ही एकदम सफेद येते. तर 50% हे 50% हे घेऊन पांढरी पावडर आहे ती कसली आहे? ही लाईम स्टोन पावडर. पांढरी ही लाईम स्टोन राजस्थान वरून आणली, इकबालगड वरून ती पावडर. आठवड्याला त्यांना 30-35 टन गाडी लागते, खपवतातच ती. ती आट्यासारखी आहे, सेम एकदम आट्यासारखी. तुम्हाला ते लक्षातच येणार नाही. आणि ही फील्ड अशी आहे, शेतकरी वर्गाला कनेक्टेड आहे, त्याच्या लक्षात काही येत नाही. आपला जे काय कॅटल फीड आहे ते घ्यायचं, जनावराला घालायचं, त्याला एवढंच वाटतं डिझाईन भरपूर, त्याच्या मार्किंग एकदम क्वालिफाईड असणार, घालणे आणि ताकदवर बनवणे जनावराला. आणि ह्यात पण एक प्रकार आहे, तुम्हाला दाखवतो. अजून कुणाला बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यात तरी एवढं काय ते फेमस नाही, पण ही कंपनी भरपूर फेमस करणार त्यांना. तीच लाईम स्टोन पावडर पिवळ्या कलरमध्ये, म्हणजे ती पांढरी कलरची पण लाईम स्टोन. हा, आणि ही पण लाईम स्टोन. ही पण लाईम स्टोन मका चुन्नीमध्ये ते मिक्स करते गहू भुस्यात. म्हणजे तुम्हाला ह्या 2 कलरमध्ये ती अवेलेबल होती, एकदम 2-3 रुपये किलोमध्ये स्पॉट लोडिंग तिथं. हा त्यांचा रेडी जनावराचा आटा. आता ह्या ऑलरेडी हे मिक्स आहे. बर, मी ते नमुने आणलेत, ऑलरेडी मिक्स आहे, पण तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. तुम्हाला ते एवढंच दिसतं की ते गव्हाचं पीठ आहे. आता हे कच्चा माल आहे म्हणून तुम्हाला दिसतंय की हे नाही, ठीक आहे आट्यासारखं दिसतंय पण हे वेगळंच काहीतरी. पण मिक्स करून आले त्यामुळे तुम्ही लॅब प्रॉपर्टी शिवाय याच्यात जाऊ शकत नाही. कलरला कलर मॅच झाला, आपला माल विकला, पैसे कमवले. हे किती साधारणपणे किती टन कसं विकतात? हे बॅगेज कितीचं आहे यांचं? 45 किलोचं आहे. दाखवतो तुम्हाला, हा त्यांचा ब्रँड आहे अमृत कलश आटा. बर, याच्यात ते जास्त मिक्स केलं जातं. तिन्ही जिल्ह्यात आपल्या सातारा सांगली जिल्ह्यामध्ये अच्छा फेमस आहे, पण याच्यात 4 पैसे मिळतात म्हणून फेमस आहे. ज्यादा दूध ज्यादा मक्खन ज्यादा, म्हणजे असं मार्केटिंग त्यांनी केलंय. हो, सण 1,800 रुपये MRP दिले त्यामध्ये. 1,800 रुपये, 1,250 रुपये विक्री आहे. अच्छा, 1,250 विक्री आहे. हा, म्हणजे पार्ट्यांना पुढं ते 1,300-1,400 पर्यंत विकत असतील. नॉन ब्रँडेड आहे, काय रजिस्टर वगैरे नाही. ए, रजिस्टर नाही का? लिहिलंय खाली, लिहिलंय ते फक्त नॉट मीन बाय ह्युमन कन्झम्पशन म्हणलंय त्या ठिकाणी. हे नॉन ब्रँडेड आहे, हे कुठेही रजिस्टर लोगो नाही. त्याची इंडस्ट्री रजिस्टर असेल, पण बाकीचं काही रजिस्टर नाही. नॉन ब्रँडेड. हे झालं आट्याचं, हे गहू भुस्याचं तसंच. बर, फाईन ब्रँड अमृत कलश. हे कसले
गहू भुस्सा हे पण जनावरांना दिलं जातं. हा हे पण गहू वाटतंय गहू भुस्सा मका सुंदीचं मी आणलेलं नाही मग ते भेटलं उपलब्ध झालं. आता मग तुम्हाला काय हे एवढं सगळं होतंय म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगितलं का नाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की नाही कारण तुम्हाला फोन येत आहे पोलीस स्टेशन तुम्हाला टॉर्चर करत आहे तुम्ही सांगितलं की नाही. सांगितलं त्यांना मी माझा जबाब दिला तिथे. आता कसं ते रितसर प्रोसिजरनं जायला लागणार आपल्याला त्यांना सांगितलं तर ते एवढं आवडीचं उत्तर देणार नीट लक्ष देणार नाही. तुमच्या आई वडिलांनाही बोलून घेतलं होतं का? हो आई वडिलांना सुद्धा बोलवून घेतलं सोनेरा कारखान्यात. त्या आई वडिलांचा काय संबंध आहे याच्याशी? ते पैसे भरा माझ्यावर त्यांनी भरपूर म्हणजे हे केलंय त्रास दिलाय मला आणि स्वतःच जास्त शानपण करतोय कुणाचं ऐकत नाही. माझा एक अधिकार असा होता की मी पहिल्यापासून तिथे जॉबला असल्यावर मी कुणाचं ऐकत नव्हतं. फक्त मी सांगायचो की माझ्या पार्ट्यांना प्युअर माल गेला पाहिजे कारण पार्टी तिथं ठीक आहे सन एग्रोचं नाव असेल पण माझ्या नाव माल तिथे घेते. प्रत्येक पार्टीचा मला फोन की असा माल आलाय तसा माल आलाय. तुम्ही कळवलं का त्यांना असा माल का? वेळोवेळी कळवत आलोय. ज्या ज्या वेळी त्यांनी ते वाढवायचं म्हणजे हे आम्हाला वाढवायचं आहे हे वाढल्याशिवाय आपलं प्रॉफिट वाढणार नाही. वेळोवेळी कळवत आलोय आणि ते कुठंतरी हा जाऊन पुढे प्रॉब्लेम करेल म्हणून मला तिथून काढून टाक. या ठिकाणी हे जे विश्वनाथ जयवंत पवार आलेले आहेत मुळात की किती प्रकारचं आपण अन्न भेसळ ऐकतो की दुधाची भेसळ आपण पनीर भेसळयुक्त पनीर किंवा मागेही काड सिद्धेश्वर महाराज यांनी आपल्याला दाखवलं होतं की कशी दुधाची भेसळ होते आणि ते दूध नसून विष आहे. पण या ठिकाणी एक ज्वलंत तुमच्या समोर एक सादरीकरण केलेलं आहे की कशा प्रकारे की जनावरांना जो काही खाद्यान्न दिलं जातं आणि जनावर ते खातो. आज ग्रामीण भागामध्ये जनावर फिरवणं किंवा शेतात घेऊन जाणं ही कॉन्सेप्ट ही कमी होत चाललेली आहे त्यामुळे त्याला रेडीमेड काहीतरी द्यावं ज्यातून दुधाची क्षमता वाढवावी तिला चांगली गाभण राहावी आणि आपली दावण चांगली राहावी म्हणून एक रेडीमेड खाद्यान्नाचा पर्याय म्हणून लोक एक इझी पर्याय म्हणून अशा प्रकारचे अमृत कलश ब्रँड असतील किंवा इतर ब्रँड असतील याच्याकडे पाहतात. परंतु त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरतात ही मला वाटतं आपल्या भारतीय शेतकऱ्यांची मोठी फसवणूक आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे हे फसवणूक इथला नामांकित सोनेरा साखर कारखान्याचा MD करतोय की तो कॅटल फील्डमध्ये जनावरांच्या खाद्यान्नामध्ये अशी भेसळ ते मार्बलचे पीस आहेत मार्बलचा चुरा आहे. मला सांगा मार्बलचा चुरा जर आपण सेवन केला म्हणजे जनावरांनी आपण काय की आपली ती पचन क्षमता किंवा इंटेक क्षमता ही आतड्यांची असते आणि तो आपण इंटेक केला तर त्याचे किती वाईट परिणाम त्या जनावरांवर होतील. एक जनावर खरेदी करायचे म्हणजे लाखो रुपये शेतकऱ्याला त्या बिचाराला द्यावं लागतात आणि हा जोडधंदा आहे शेतीला एक अतिशय चांगला जोडधंदा या ऊसाच्या पट्ट्यामध्ये लोक वापरतात आणि सरकारही म्हणतं की नाही तुम्ही जोडधंदा करा दूध उत्पादन वाढवा यासाठी सरकारही अग्रेसर आहे. परंतु ह्या कॅटल फील्ड सारख्या ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यावरती कोणाचं बंधन आहे की नाही? कारण की यांनी सांगितलं की बोलतात एक चर्चा आली आहे की मागे एक इन्स्पेक्टर आल्या होत्या मॅडम आणि त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी सर्वे केला होता. ती काय म्हणतात 2021 साली कोविड जेव्हा होता तेव्हा सांगलीच्या पुढच्या मॅडम आल्या होत्या त्यांना काय माहित नव्हतं कोण मालक आहे काय नाही आणि मी पण नुसतंच ऑर्डर घेऊन कंपनीत आलो काही नमुने मला घ्यायचे होते तेवढ्या ती त्यांचं पथक आलं आणि पूर्ण कंपनीत एकदम झाडाझडते घ्यायला लागले. मी पण पहिल्यांदाच माझा असा प्रसंग ठीक आहे काहीतरी नवीन हे असेल तर त्यांनी पूर्ण ते नमुने वगैरे घेतले तोपर्यंत नमुने चाचणी पूर्ण झाल्या त्यांच्या माल सील केला ते म्हटले की नाही तुमचा माल संशय भेसळीच्या संशयावरून म्हणजे दिवाळीच होती तेव्हा दिवाळीच्या अगोदर एक आठवड्यावर संशयावरून तुमचा माल हे तेवढ्यात आमचे ते MD आले शरद कदम त्यांनी काय त्यांची चर्चा झाली असेल त्यांनी सांगितलं की ठीक आहे हा माल आहे आणि विश्वनाथ पवार तुम्ही थोडं उभा राहा आपल्याला काही ॲक्टिव्हिटी करायची आहे त्यासाठी तो एक फोटो लागेल. बर फोटो घेतला आणि ते गेले सगळे आणि दुसऱ्या दिवशी मला पार्ट्यांचे फोन आले कारण पार्ट्यांना 100% कनेक्टेड मी की पेपरला बातमी आली आहे पुण्यनगरी असेल होते किंवा लोकमतही असू शकतो पूर्ण आता एवढं लक्षात राहिलं नाही की भेसळीच्या संशयावरून तुमच्या मिलमध्ये रेट टाकले असं पेपरला आले होते. माझ्या लक्षात आलं की माझा फोटो कशासाठी घेतला गेला मालक स्वतः तिथं असताना का नाही घेतला गेला असं बऱ्याच अन्याय झालेले आहेत माझ्या. आणि जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही ब्रोकरेजवरती होता किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पेरोल नव्हता
असं असतानाही तुम्हाला तिथं ऑन द स्पॉट उभं करण्यात आलं हो आणि तुमचा फोटो काढण्यात आला आणि तो पब्लिक झाला आणि तो लोकांनी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारचा फोटो तुमचा पब्लिक झालेला आहे. कंपनीच्या नावासकट पूर्ण ते फोटो आला होता. नाही पण अशा स्वरूपाचं सगळा गैरव्यवहार चालतोय हे तुम्ही कुठे बोललात का? कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलाय का? त्यावरती काही कारवाई झाली नाही का? सांगलीच्या मॅडमांनी काही कारवाई केली का नाही का परत ते मॅनेज झालं ते काय परत लक्षात झालं नाही. आणि आपण काय जरी झालं तर पोटासाठी काम करतो वेळोवेळी, म्हणजे अशा गोष्टीला मी काय जास्त लक्ष दिलं नाही. पण भेसळीच्या गोष्टीला मी पूर्ण महाराष्ट्रभर उभा करणार हे असं नाही चाललं. बरोबर आहे, माझी फील्डच ती आहे. बरोबर आहे विश्वनाथजी, मला वाटतं तुम्ही एका शेतकरी बॅकग्राऊंड वरून आहात आणि तुम्ही एक शिक्षण दुसरं डिप्लोमाचं घेतलेलं असतानाही तुम्हाला या फील्डची आवड आहे, ती आवड कशी निर्माण झाली तुम्हाला काय? मी एक डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि वडिलांच्या आग्रहाखातर मी तो डिप्लोमा केला. माझी आवड पहिल्यापासून ऍग्रिकल्चर रिलेटेड, त्यामुळं पहिल्यापासून मार्केटिंग असेल, पशुखाद्य. आता आमच्या घरी जनावरं होती त्यामुळे आम्हाला माहित आहे पहिले घरातली आजी असेल, आजोबा असेल, गहू तांदूळ घ्यायचे, भरडायचे, ते जनावराला घालायचे. ते पहिल्यापासून माझ्या डोक्यातच तो फॉर्म्युला, त्यामुळे मी ते त्याच लाईनमध्ये गेलो आणि सक्सेस झालो. पण आज माझं सक्सेस एवढं झालं की ह्या मालकांनाच बघवलं नाही, त्यांनी बरोबर माझा काटा काढला. मालक असतील, मालकाचे चिरंजीव असतील, मालकाच्या चिरंजीवचा पी ए असेल अनिकेत सुभाष सूर्यवंशी, हे पूर्ण यांचे दोन नंबरचे व्यवहार हा पूर्ण तोच बघतो. कुठं कॅश घ्यायचे असेल, कुठं डील करायचे असेल, ऑन द स्पॉट का होतील, कुठं काय होतील, त्यामुळं हा अनिकेत सूर्यवंशी भेकवडीचा हाच बघतो सगळं. आता त्या मिलचं पूर्ण त्याच्याच हातात आहे. म्हणजे हे एवढे भयानक वास्तव आहे की मला वाटतं की हे जनावर खातात. बरोबर, जनावर खाल्ल्यानंतर साहजिकच आहे कारण की जसं इनटेक असेल तसं आउटपुट असतं. जर मग जनावरांनी हे सेवन केल्यानंतर ते जा अर्क काही ना काही पर्सेंट दुधामध्ये उतरतं. फिनिश गुड हे दूधच आहे जनावराचं. बर, एकदम. कारण आता तुम्ही मगाशी म्हणला तसं की माणूस थोडा आळशी झालाय, पहिल्यासारखं त्याला वेळ नाही की त्याला हिंडवावं, त्याला पूर्ण 100% वैरण द्यावी. कुठंतरी 50% वैरण, 50% कॅटल फीड रेडी मटेरियल ह्याच्यावरती जगवतात, त्यामुळे त्यांना पण पूर्ण लक्ष देत नाहीत ते. आणि जे मुळात छापलंय ते त्यात आहे का? पोत्यावर छापलंय ते त्यात आहे का? एवढं ती बघण्यापर्यंत कधी शेतकरी विचार करत नाही ना. म्हणजे भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक आहे, लुटमार चालू आहे कधी मार्केटमध्ये. आणि एवढ्या वर्षापासून होते पण ह्याच्याविरुद्ध कोणी आवाज उठवत नाही आणि तुम्ही आवाज उठवायला गेला की तुम्हाला त्रास देण्याचा जो प्रयत्न झाला. भरपूर भरपूर पैशाची खंडणीच चालली आहे. तर 1.14 कोटी माझा टर्नओव्हर बघा तुम्ही ठीक आहे, पण माझं पण ऑडिटेड रिपोर्ट आहे, मी ITR भरलेला आहे. उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून 1.14 कोटी अपहार. मग मालक काय तोपर्यंत काय सोन्याचा चमचा घेऊन तोंडात बसले होते का? 1.14 कोटी अपहार होईपर्यंत असा कुठला मालक? आता तो MD आहे सोनेरा कारखान्याचा, त्याला एवढं कळत नाही का? एवढं होईपर्यंत तो काय, म्हणजे हे पूर्ण जाणून बुजून प्लॅनिंग केलंय की ह्या मुलाला इथून साईडला काढायचं, कारण ह्याचं वर्चस्व आपल्या कंपनीवर आहे आणि आपण तिथं बसायचं का? तर भेसळीला माझा पूर्ण विरोध होता असा तो प्रकार आहे. एकदम भयानक स्थिती जाणवते तुमच्या या सगळ्या बोलण्यावरून. आज त्या जनावराची अवस्था, म्हणजे तो मुको जनावर बिचार काय बोलू शकत नाही, पण अशा स्वरूपाचं विष तो खातोय. तो मार्बलचे छोटे छोटे तुकडे खातोय, पीसेस खातोय. आज त्याच्या आतड्यामध्ये काय अवस्था होत असेल त्याची, हे सगळं भयानक आहे. हे ऐकून म्हणजे असं एकदम गहिवरासारखं होतं, भरून येतोय की तो मुक जाणार बोलू शकत नाही, तो हमरत असेल, मग तो डॉक्टर दाखवत असेल. आणि अल्टिमेटली रूट कॉज, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की जैसा अन वैसा मन, जसं आपण खातो तसं आपण बनतो थोडक्यात. आणि जर अशा स्वरूपाचं मार्बलची पिसेत खात असतील, अशा दराचे निकृष्ट, जर ते तुम्ही सांगितलं रिस्क राईस हस्क खात असतील ज्याच्यामध्ये काही कस नाही, LSP राईस हस्क कस नाही, तर प्रोडक्टिव्हिटीला पण ह्याच्या 100% फरक पडत असेल ना. भरपूर भरपूर जनावराची प्रोडक्टिव्हिटी जी आहे, समजा गाय असेल त्याचं वासरू असेल किंवा म्हस असेल त्याचं रेडकू असेल, त्याला पण हे एखादा अपंगच पैदा होणार किंवा दगावतात. जनावरांचं दगवायचं कारण भरपूर आहे, कारण हे काहीतरी झालं तरी सिमेंटच म्हणायचं. सिमेंट घेतात त्याचा अर्थ थोडक्यात, हे सिमेंटच म्हणायचं, फक्त व्हाईट. आता मार्बल, दगड, पावडर हे सिमेंटच आलं. म्हणजे आजच्या तारखेला जनावर हे व्हाईट सिमेंट खात आहेत. हो, व्हाईट सिमेंट. आणि त्याला सोनेरा कारखान्याचे MD शरद कदम सारखे काही स्वस्त फायद्यासाठी लाखो शेतकऱ्यांचं नुकसान करतायत. भरपूर भरपूर
आणि त्यांनी ज्या ह्या मिला उभा केल्या आहेत ते बाकीचं हे ते कारखान्याचंच 2 नंबरचं मटेरियल आणलेलं. आता आम्ही जोपर्यंत तिथं होतो त्यांची पहिली कंपनी त्या पहिल्या कंपनीची दुसरी कंपनी गौरी नावाची काय गौरी इंडस्ट्रीज नाव आहे त्याला पण त्याच्यावर पेंटिंग लिहिलंय सन अॅग्रो इंडस्ट्रीजचं दुसरं युनिट. माझ्याकडे पण आता कागदपत्र आहेत मी ती तुम्हाला दाखवतो पूर्ण कागदपत्रांनी गौरी इंडस्ट्रीज फर्म आहे प्लॉट नंबर 031 आहे आणि सन अॅग्रो इंडस्ट्रीजचा प्लॉट नंबर 805 ह्यांनी काय केलंय ती गौरी इंडस्ट्रीजला पण सन अॅग्रो इंडस्ट्री आता बघणार कोण नाही एवढं डीप मध्ये जाणार कोण नाही. एक तर ती इंडस्ट्रियल एरिया जो कडेगाव एमआयडीसीचा तो 80-70% फ्लॉपच आहे. टेक्सटाईल झोन होता त्यातला 20% हो अॅग्रिकल्चर असेल अशा गोष्टींना असेल तेव्हा कोण तिकडं लक्ष देत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की कुठं पाहिजे तिथं आपलं नाव द्यायचं आणि चालू करायचं. आणि सोनेरा कारखान्यातलं मटेरियल भरपूर त्या दुसरी जी इंडस्ट्री उभा राहिली म्हणजे एक तर ह्यांनी बिलिंगवर काय आणलंच नाही तिथलं पत्रा असेल खडे असेल वाळू सिमेंट सगळं आणि तिथली लेबर सुद्धा तिथं कामाला आहेत. त्या आता ओनरांचं लक्ष कुठं आहे तिथल्या कामगार आपल्या जो कामगार आहे तोच त्याच्या घरी ती काम करायला माणसं पळवतोय. सोनेरा साखर कारखान्यातली वर्कर पण तिथंच काय फिटिंग असेल काय असेल 4-5 दिवस येते. मशिनरी पण तिथल्या तिथं आहेत मशिनरी मोटर असेल तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी आहेत असे तिथली भांडी असतील टेबल खुर्च्या असतील. आता मी हे तुम्हाला सांगितलं ते गायब सुद्धा करतील तेवढी ताकद आहे त्यांची. पण ह्या गोष्टी आहेत का तर आहेत. मला काय त्यांच्यावर आरोप करून मला काय असं मिळवायचं नाही मला कुठं काय 10 कोटीचं बक्षीस मिळणार नाही. मला फक्त या भेसळीच्या विरोधात काम करायचं कारण आपला पश्चिम महाराष्ट्र आज ओळखला जातो जनावरांच्या मुळे आणि सगळ्यात एक नंबर बैलगाडी शरीर. आता आमचे मामाचे चिरंजीव पण आहेत इथं त्यांना भरपूर त्याचा नाद आहे तर त्या बैलगाडी क्षेत्रात हा आट्टा भरपूर वापरला जातो. त्या म्हणजे गरीब मालकांना माहीतच नाही हे काय आहे नक्की की जिथं 10 वर्ष जागणार आहे तिथं 7 वर्षातच ते मरण पावणार. मला वाटतं ह्याने याला बैल आट्टा म्हणतात सगळ्यात महत्वाचं गहू आट्टा कमी म्हणतात पण याला बैल आट्टा जास्त म्हटलं जातं शर्यतीत हे जास्त वापरलं जातं. ह्याच्यामुळे जेनेटिक प्रॉब्लेम पण मला वाटतं होते भरपूर भरपूर कारण की म्हणजे एका जनावरांमध्ये आपल्याला साध्य होत आहे. एका जनावरांबद्दल हे राहणार नाही पण जनावरांच्या पिढ्या बरोबर करणार आट आहे पैसे मिळवून हे सगळं का स्वार्थासाठीच का नुसते पैसे कमवायचे स्वार्थासाठीच. आता जोपर्यंत नावावर मिल चालत होती तोपर्यंत चालत होती पण पार्ट्यांचे फोन यायला लागले पूर्ण काळा आट्टा यायला लागलाय गहू असला कसला आणताय की त्याचं पीठच काळं पडायला लागले. मग आता उत्तर देऊन मी थकलो मालकांच्या कानावर घातलं मग मालकांनी हे असा कांगावा केला एक तर आमच्या पाहुण्याचं एक पेमेंट अडकवलं वरून मी 1,14,00,000 रुपयाचा अपहार केला असं दिसतंय. आता मुळात ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही एकदम बोगस कंपनी आहे ह्या ह्याचं 2018 पासून क्रशिंग चालू आहे आणि 1-2 वर्षापूर्वी रजिस्टर केलंय खोट्या सह्या मला सुद्धा खोट्या सह्या मारायला लावल्या पहिल्या मालकांच्या आणि त्या मी मारल्यात पण आम्ही एवढं पोटासाठी प्रत्येक जण करतो खोटी सही कशाची कुणाची ते जमीर मुलांनी म्हणून त्यांची खोटी सही मला मारायला लावली. ते पहिल्या पार्टनरमधले पार्टनर होते पहिल्या ओनरमधले आता एमडीनी ओन हे घ्यायच्या आधी कंपनी विकत घ्यायच्या आधी तर त्यांचं कुठेतरी कागदोपत्री राहिलं असेल त्यांच्याच खोट्या सह्या मारून कडेगाव तहसीलदार कार्यालयाच्या समोर त्यांनी घेतल्या आणि ती रजिस्टर करून घेतली का तर त्यांना पण असं दिसायला लागलं की आता आजकाल आपण हे वापरतोय कधीही कंपनीवर धाड पडू शकते त्यामुळे कागदोपत्री क्लिअर व्हा. वेळोवेळी आम्हाला पण सांगितलं जायचं की कागदोपत्री सगळे व्यवस्थित ठेवा हे ठेवा ते ठेवा पण ह्यांची जी कच्चा माल हे घेतात गहू तांदूळ 10% ते 20% सुद्धा पक्क बिल नाही साधी कागदावली बिल आहे त्यांची सगळी जीएसटी इन्क्लूड नाही काय नाही जीएसटी इन्क्लूड नाही का कागदाच्या बिलावर साधी एकदम बाबा हा डाक 10 टन यांचा टर्नओव्हर करोड रुपयाचा असेल वार्षिक 12-13 कोटी रुपये मग त्याचं ऑडिट किंवा सगळं कॅश मध्ये व्यवहार होतो बऱ्यापैकी 80% कॅश फ्लो आहे त्यांचं ते कॅश हँडलिंगचं बुक जरी बघितलं तरी तुम्हाला त्यात आढळ नाही. तुम्ही आता तिथे समजा किती वर्ष होतं त्या ठिकाणी कामाला 5-5.5 वर्ष होत. मग तुम्हाला जे पैसे दिले ते कशा स्वरूपाचे दिले जायचे. मला 100 रुपये टन फक्त माल विक्री करा कॅश मध्ये द्यायचे की चेक कॅश कॅश ते म्हणजे ते बऱ्यापैकी काय म्हणायचे की अकाउंटला पेमेंट घेऊ नका अकाउंटला पेमेंट घेऊ नका किंवा पर्सनल तुमच्या अकाउंटवर 1-2 पेमेंट घेत जावा किंवा कॅशच जाणार अकाउंटला पेमेंट घेऊ नका. आता त्यांचा कुठला पैसा कुठं व्हाईट करायचा ब्लॅक करायचा त्यांना माहित. म्हणजे हे सगळं जे आहे ते तुमच्यावरती आज एवढं मोठं आलं
अशा समजा बऱ्याच इंडस्ट्री या फील्डमध्ये कार्यरत असतील, पण आज तुम्ही डेअरिंग केली आणि तुम्ही सगळ्यांसमोर येताना सांगताय की अशा स्वरूपाचं भेसळ या जनावरांच्या खाद्यान्नामध्ये होतंय आणि ही परिस्थिती खरंच भयानक आहे. आगामी काळात हे जे दुर्गामी दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील, पण हे सगळं माहीत असताना फक्त पैशाच्या हव्यासापोटी हा शेतकऱ्यांचा दिलेला बळी आहे. म्हणजे सुसाईड करण्यासारखं जनावरांनी हे प्रवृत्त करण्यासारखे आहे, कारण की जनावरं म्हणजे आज पोरासारखं जपतात. तुम्ही म्हणलं तसं बैल आहे आपला, गाई आहे किंवा म्हैस आहे, आपण पोरासारखे एकदम जपतो, घर चालतात माणसं घरी चालतात, आणि जर त्याचा लाईफ स्पॅन जर कमी होत असेल तर हा फार मोठा धोका आहे या सगळ्या विषयात. आणि तुम्ही जे सांगितलं हे अतिशय भयानक आहे. मला वाटतं की ह्या यूट्यूब चॅनलमध्ये जे सगळे बघताय की खरंच परिस्थिती एवढी भयानक आहे की माणूस हा स्वार्थी आहे. आपण ऐकलं होतं की सगळ्यात भयानक प्राणी हा माणूस आहे, पण माणसाने किती स्वार्थी असावं. मी एका कारखान्याचा चेअरमन आहे, माझ्याकडे लाखो रुपये माझ्याकडे येतात, वर्षानुवर्ष मी त्या कारखान्यावरती आहे. सोनेरा साखर कारखाना जो स्वर्गीय पतंगराव कदमानी एक चांगलं व्यक्तिमत्व या भागातलं असताना आणि लोक तिथे शिकली मोठी झाली, परंतु त्यांच्यानंतर पतंगराव नंतर असा जर कारभार हे चालवत असतील खरखरी शर्मेची गोष्ट आहे. आज साहेबांचं नाव उत्तुंग आहे आणि त्यांनी खरंच चांगलं काम केलं, शिक्षणाची गंगा पोचवली, परंतु त्यानंतर जो वारसा चालवायचा आहे हे वारसदारांचं काम आहे की त्यांनी जसं जपलं या मतदारसंघाला तसं ते आत्ताचे लोक जपतायत का. आणि अशा एका क्षुल्लक प्रॉफिटसाठी तुम्ही शेतकऱ्यांची इनडायरेक्टली हत्या करताय, त्याच्या जनावरांची हत्या करताय. वर्षानुवर्ष मुलांसारखं प्रेम करतो, आपल्याकडे सण आहे, बैलपोळा असेल, आपण गाई म्हशींना दिवाळीला ओवाळतो, म्हणजे तो आपल्या घरातला भाग आहे. आज त्या घरातल्या भागाला, त्या गाईंना म्हशींना बैलांना हे विष जे देत आहेत, आणि हे विष त्यांना माहीत आहे बरं का मी विष देतोय, परंतु फक्त पैशासाठी, सर्व काही पैशासाठी जे चाललं आहे ते अतिशय भयानक वास्तव आहे. आणि मी विश्वनाथजींचं कौतुक करतो की मला त्यांनी स्वतःहून सांगितलं आहे, साहेब मला बोलायचं आहे याबद्दल, त्यांची कळकळ आहे. कारण की हा विषय लोकांपर्यंत पोचला पाहिजे, हा लोकजागृतीचा विषय आहे की आपण फक्त वरचं आवरण बघून काय घेतलं नाही पाहिजे, त्यातला कंटेंट चेक केले पाहिजेत, त्यामध्ये काय आहे काय नाही. मी माझ्या जनावरांना काय घालतोय, नुसतं स्वस्तात मिळतंय किंवा माझं काम हलकं होतंय हे न करता अशा स्वरूपाचं जे कॅटल फील्ड आहे गाई गुरांचं, आज मार्केटमध्ये मी पण पाहतोय की कितीतरी शॉप ओनर हे मालामाल झालेत. आणि हा तर टर्नओव्हर यांनी सांगितलं 2018 साली कंपनी विकत घेतली आणि आज ती 10-12 कोटीचा जर वर्षाला बिझनेस करत असेल तर कुठं ना कुठं पाणी मुरतं एवढं नक्की आहे. आणि 2 नंबरचं करणं आणि एखाद्याच्या जीवाशी खेळणं हे भरपूर गंभीर बाब आहे, परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे हे लोकप्रतिनिधीचं काम आहे, हे सरकारी यंत्रणेचं काम आहे की अशा बाबी शोधून काढणं. पण जो अशा बाबी सांगतोय त्याला त्रास देणं आणि त्याला सांगणं हे तू करू नकोस आणि त्यासाठी राजकीय दबावून टाकणं, तू कारखान्यावरती ये तिथं आपली जी काही कर्मचाऱ्यांची टीम आहे ती लावून त्याला 1 कोटी 10 लाख सारखे अमाऊंट सांगणं, म्हणजे जेणेकरून तो देऊ शकत नाही. ज्या माणसाने त्या कंपनीला बाळसं धरण्यापासून तो ब्रँड एस्टॅब्लिश केला, जी कंपनी कोरोनामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे कोरोनामध्ये सगळे उद्योगधंदे संपले, त्या उद्योगधंद्याला सन ॲग्रोला ह्याने एक नवीन झळाळी दिली, एक नवीन मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आणली या माणसाने, तो यशस्वी झाला. शेवटी त्याच्या मेहनतीचा तो घेत होता आणि तुम्ही त्याला देत होता, पण तुम्हाला जेव्हा लालसा जागृत झाली की तुम्हाला तुमचा लालच पण जागृत झालं आणि तुम्ही ह्याला खड्यासारखा बाजूला केला, यूज ऑन थ्रो ही सिस्टम तुम्ही केली, ही अतिशय निंदनीय आहे. आणि आगामी काळात अशा बाबतीत आपण जागृत राहिलं पाहिजे. आज हे समोर आले आणि यांनी जी इंटरव्ह्यू दिली ही अतिशय उत्तम आहे, ही लोकांना जागृत करणारी इंटरव्ह्यू आहे, लोकांचं एक म्हणणं किंवा लोकांसमोर आणणारी इंटरव्ह्यू आहे. मी यांचं धन्यवाद मानतो की तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्ही या सांगितलं, ही स्टोरी खरोखरच भयानक आहे. धन्यवाद.